हॅलो फ्रेंड्स मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लर्न इंग्लिश थ्रू स्टोरीज म्हणजे स्टोरीच्या माध्यमातून तुमची इंग्रजी कशी इम्प्रूव्ह करायची हे आपण शिकणार आहोत तसेच तुमची व्होकॅब्युलरी कशी वाढणार आहे तसेच तस सगळे काही पार्ट ऑफ स्पीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसे समजतील हे आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो स्टोरीचं नाव आहे आपल्या द फिलेजर अँड द स्पेक्टॅकल फिलेजर म्हणजेच गावकरी स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा एक चष्मा आणि एक फिलेजर या दोघांच्या सुसंगत असणारी ही स्टोरी आहे चला स्टोरीला सुरुवात करूया बघा देअर वॉज अ फिलेजर तेथे एक फिलेजर होता फिलेजर म्हणजेच गावकरी होता मित्रांनो येथे अ हे आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे अ या आर्टिकलचा वापर केव्हा केला जातो ज्या वेळेला आपल्याला सिंगुलर काउंटेबल लावून म्हणजेच एक वचनी दर्शवायचं असेल तर त्या एक वचनी नामाच्या समोर ए किंवा चा वा वापर करावा लागतो आता एचा वापर मित्रांनो जे काही नाम असेल तुमचं ते नामाची सुरुवात जर कन्सोनंटने म्हणजेच व्यंजनाने होत असेल त्याच्यासमोर अ वापरायचं आता इथे बघा फी हा कन्सोनंट आहे म्हणून या कन्सोनंट समोर ए हे आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे जर वॉवल्स असतील म्हणजे स्वर असतील ए ई आय पैकी तर त्या एकवचनी नामासमोर तुम्हाला ॲन घ्यावं लागतं क्लिअर आहे चला बघा देअर वॉज अ फिलेजर तेथे एक गावकरी होता ही वॉज इलिटरेट आता इलिटरेटचा अर्थ होतो अशिक्षित असणं म्हणजेच शिकलेला नसणं पास्ट मधली ही रचना आहे बघा ही वॉज इलिटरेट तो अशिक्षित होता पुढचं वाक्य ही डीड नॉट नो हाऊ टू रीड अँड राईट आता मित्रांनो हे जे वाक्य आहे ना सिम्पल पास्टमधलं निगेटिव्ह असं वाक्य आहे आणि या निगेटिव्ह वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला सिंपल पासच्या वाक्यात डीड वापरावा लागतो त्यावेळेला डीड समोर नेहमी क्रियापदाचा फी वन पहिलं रोप घ्यावं लागतं म्हणून नो आलेलं आहे आता या वाक्याला समजा जर आपण सिंपल मध्ये केलं तर कसं होईल बरं ही न्यू म्हणजे त्याला माहिती होतं याला जर आपण प्रश्न विचारायचं असं केलं तर कसं होईल डीड ही नो आणि नकारार्थी बनवलं तर ही डीड नॉट नो म्हणजेच त्याला माहिती नव्हतं हाऊ टू रीड अँड राईट कसं वाचावं आणि कसं लिहावं हे त्याला माहिती नव्हतं पुढचं सेंटेन्स ही ऑफन सॉ पीपल विअरिंग स्पेक्टॅकल्स फॉर रिडिंग रचना वापरली आहे बघा ही झाला हा सब्जेक्ट सॉ हा क्रियापदाचं दुसरं रूप झालं सीचं दुसरं रूप काय येतं सॉ येत आणि फित्र येतं सीन आणि ऑब्जेक्ट झाला पीपल म्हणजेच सिंपल पाश्च्य रचना आहे बघा ही ऑफन सॉ पीपल अनेकदा त्याने लोकांना पाहिलं वरिंगचा अर्थ होतो परिधान करणे स्पेक्टॅकल म्हणजे चा रीडिंग बुक्स ऑर पेपर्स पुस्तके आणि पेपर वाचत असताना त्या व्यक्तीने अनेकदा लोकांना चष्मा घातलेलं असं पाहिलं पुढचं वाक्य ही थॉट इफ आय हॅव स्पेक्टॅकल्स आय कॅन ऑल्सो रीड लाईक दिस पीपल ही थॉट मित्रांनो इथे सुद्धा सिंपल पास्ट आहे बघा थिंक म्हणजे विचार करणे थिंकच दुसरूप झालं थॉट म्हणजेच त्याने विचार केला इफ जर आय हॅव स्पेक्टॅकल्स आता अर्थ काय होतो बरं एखादी गोष्ट जवळ असणे हे सांगण्यासाठी तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर करतात ओके जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्या प्लुरल सब्जेक्ट समोर तुम्हाला हॅवचा वापर करावा लागतो बघा आता आय हा नेहमी मध्ये गंती करण्यात येतो ओके आय हॅव म्हणजे माझ्या जवळ आहे जर येथे जर वी घेतला असता आपण तर वी हॅव आमच्या जवळ आहे नंतर केलं असतं दे दे हॅव त्यांच्या जवळ आहे पीपल हॅव लोकांकडे आहे चिल्ड्रन हॅव मुलांकडे आहे जर सिंग्युलर सब्जेक्ट असता म्हणजे ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असतं तर त्याच्या समोर हॅज वापरण्यात आलेलं असतं आता समजा इथं पूर्ण केला आपण ही तर ही हॅज स्पेक्टॅकल्स त्याच्याजवळ चष्मा आहे असं आपण म्हणतो आता चला आपल्या परत आपल्या वाक्याकडे वळूया इफ आय हॅव स्पेक्टॅकल्स जर माझ्याजवळ चष्मा असता आय कॅन ऑल्सो रीडली रीड लाईक दिस पीपल बघा आय कॅन कॅनचा अर्थ होतो एखादी गोष्ट करू शकणे म्हणजेच काय तुमची ऍबिलिटी तुमची पात्रता तुमचं सामर्थ्य सांगण्यासाठी कॅनचा वापर केला जातो आणि कॅन समोर नेहमी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे फी वन वापरावं लागतं ओके बघा आय कॅन ऑल्सो रीड लाईक दीज पीपल या लाईकचा like अर्थ मित्रांनो सारखं होतं लाइकचे दोन अर्थ होतात like एक अर्थ होतो आवडणे दुसरा अर्थ होतो सारखं दीज हा धीस या डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनानचा प्लुरल झालेला आहे ओके दीज झाला पीपल लोक जर माझ्याजवळ चष्मा असतात तर मी या लोकांसारखं वाचू शकलो असतो असं त्या गावकऱ्याला वाटलं ओके म्हणून बघा आय मस्ट गो टू टाउन अँड बाय अ पेअर ऑफ स्पेक्टायकल्स फॉर माय सेल्फ म्हणून बघा त्या गावकऱ्यांनी काय विचार केला आय मस्ट गो टू टाउन आता मस्ट चा वापर होतो एखादी गोष्ट करायलाच पाहिजे इट इज युज टू शो कंपल्शन सक्ती दर्शवायची असेल तर मस्ट चा वापर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात म्हणजे रचना झाली बघा सब्जेक्ट प्लस 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 मस्ट ऑब्जेक्ट ओके बघा सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस फी वन बघा आय मस्ट गो टू टाउन म्हणजेच मी तालुक्याला जायलाच पाहिजे अँड बाय अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स बायचा अर्थ होतो विकत घेणे ओके गे। मग काय विकत घ्यायचं त्याला स्पेक्ट घ्यायचे कुणासाठी फॉर बघा हे आयचं झालेलं आहे मायसेल म्हणजे मला स्वतःला आता बघा याची रचना तुम्हाला माहिती आहे ओके रिफ्लेक्सिव्ह शकतो ओके बघा आयचं माय सेल्फ झालं हीच हिमसेल्फ होतं शीच हर सेल्फ युच यू युअर सेल्फ युच प्लुरल मध्ये जर घेतलं तर युअर सेल्स होतं वीच आवर सेल्स होतं क्लिअर आहे बघा आता तो काय म्हणतो बघा आय मस्ट गो टू टाउन मला तालुक्याला जायलाच पाहिजे अँड बाय अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स फॉर माय सेल्फ आणि माझ्या स्वतःसाठी एक चष्मा घ्यावाच लागेल असं तो म्हणतो सो so, वन डे ही वेंट टू to अ टाउन म्हणून बघा वन डे एके दिवशी ही वेंट टू अ टाउन आता गो म्हणजे जाणे गोचं दुसरं रूप झालं वेंट येथे सुद्धा सिम्पल पास वापरला म्हणून एके दिवशी ही वेंट टू अ टाउन एके दिवशी तो तालुक्याला गेला ही एंटर्ड अ स्पेक्टॅकल शॉप इथे सुद्धा सिंपल पास्ट बघा एंटर या क्रियापदाचं दुसरं रूप आलंय एंटर्ड इडी लागलाय त्याला ओके ही एंटर्ड स्पेक्टॅकल शॉप तो चष्म्याच्या दुकानात त्याने प्रवेश केला ही आज द शॉपकीपर फॉर अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल फॉर रिडिंग बघा ही आस्क आज क्रियापद तो दुसरं रूप वापरण्यात आलेला आहे बघा ही आज द शॉपकीपर त्याने शॉपकीपरला विचारलं फॉर अ पेयर ऑफ स्पेक्टॅकल्स फॉर रीडिंग वाचण्यासाठी एका चष्म्याची जोडी त्याला हवी असं तो त्या दुकानदाराला म्हणाला त्याने त्याला विचारलं बघा आज म्हणजे विचारलं द शॉपकीपर गेव्ह हिम फेरियस पेअर्स ऑफ स्पेक्टॅकल्स अँड अ बुक बघा शॉपकीपर दुकानदाराने काय केलं गेव हिम गिव म्हणजेच देणे गिवचं विटो झालं गेव सिंपल पास टेन्स हिम म्हणजेच त्याला त्या शॉपकीपरने त्या दुकानदाराने त्याला फेरियस पेयर्स ऑफ स्पेक्टॅकल्स फेरियस म्हणजेच काय विविध पेयर्स म्हणजे जोड्या चष्माच्या खूप साऱ्या जोड्या त्याला दाखवल्या ओके आणि एक पुस्तक सुद्धा दिलं ओके द विलेजर ट्रायड ऑल द स्पेक्टॅकल्स वन बाय वन आता वन बाय वनचा अर्थ होतो एकानंतर एक, एक द फिलेजर ट्रायड ट्राय म्हणजे प्रयत्न करणे ट्रायचा विटो झाला ट्रायड सिंपल पाचशे रचना अशी घटना भूतकाळात घडून गेली द फिलेजर ट्रायड ऑल द स्पेक्टॅकल्स त्या फिलेजरने सगळे स्पेक्टॅकल्स आपल्या डोळ्याला लावून ला पाहिले एकानंतर एक वन बाय वन But, परंतु, हो बट परंतु ही कुड नॉट रीड एनिथिंग आता कुडचा वापर होतो एखादी गोष्ट करू शकला या सांगण्यासाठी कुडचा वापर केला जातो आता इथे कुड नॉट आहे म्हणजे करू शकला नाहीये मित्रांनो जसं की बघा कॅन नंतर फिवन आलं मस्ट नंतर वन आलं तसं कुड नंतर सुद्धा फिवनच तुम्हाला वापरावं लागतं क्लिअर आहे बघा बट परंतु ही कुड नॉट रीड एनिथिंग तो काहीही वाचू शकला नाही पुढचं सेंटेन्स ही टोल द शॉपकीपर दॅट ऑल दोज स्पेक्टॅकल्स वर युजलेस फॉर हिम काय म्हणतो बघा टेल म्हणजे सांगणे टेलचं विटो झालं टोल्ड ही टोल द शॉपकीपर तो शॉपकीपरला म्हणाला दॅट काय म्हणाला की ऑल दोज स्पेक्टॅकल्स हे जे सर्व काही जे चष्मे वर युजलेस फॉर हिम युजलेस म्हणजेच काय तर निरुपयोगी आणि निरर्थक होते असं तो शॉपकीपरला म्हणाला क्लिअर आहे आता पुढचं बघा The shopkeeper gave him a doubtful look. शॉपकीपर आता इथे मित्रांनो नजर टाकणे या उद्देशाने गिव्ह वेटू गे वापरलं शॉपकीपर गेव हिम अ डाउटफुल लुक बघा डाऊटफुल म्हणजे संशयास्पद संशयास्पद लुक म्हणजे पाहणे त्या दुकानदाराने त्याच्याकडे एक नजर टाकून पद्धतीने पाहिलं देन नंतर हे लुक्ड ऍट द बुक नंतर त्या शॉपकीपरने पुस्तकाकडे पाहिलं बघा लुकचा वेटू झालाय लुक्ड ईडी लागलाय नंतर त्या शॉपकीपरने त्या पुस्तकाकडे पाहिलं इट वॉज अपसाइड डाऊन पुस्तक कसं होत उलट होतं द शॉपकीपर सेड शॉपकीपर म्हणाला परहॅप्स यू डोंट नो हाऊ टू रीड कदाचित तुला माहित नसेल की पुस्तक कसं वाचावं द दर सेड से म्हणजे झालं सेड ओके गावकरी म्हणाला नो आय डोंट नाही मला माहीत नाही पुस्तक कसं वाचावं आय वॉन्ट टू बाय स्पेक्टॅकल्स सो दॅट आय कॅन रीड लाईक अदर्स बघा वॉन्ट टूचा अर्थ तो एखादी गोष्ट पाहिजे असणं तर तो काय म्हणतो बघा आय वॉन्ट टू बाय स्पेक्टॅकल्स मला स्पेक्टॅकल्स मला चष्मा विकत घ्यायचा आहे सो दॅट कशामुळे आय कॅन रीड लाईक अदर्स मी सुद्धा इतरांसारखं वाचू शकल या उद्देशाने त्याला चष्मा घ्यायचा असतो बट आय कॅन्ट रीड विथ एनी ऑफ दीज स्पेक्टॅक निगेटिव्ह झालं करू शकत नाही बघा परंतु आय रीड मी वाचू शकत नाही विथ एनी ऑफ दीज स्पेक्टॅक या सर्व चष्म्यांचा वापर करून सुद्धा मी वाचू शकत नाही असं तो म्हणतो द शॉपकीपर कंट्रोल हिज लाफर विथ ग्रेट डिफिकल्टी फेन ही लर्न द रिअल प्रॉब्लेम ऑफ हिज इलिटरेट कस्टमर बघा द शॉपकीपर कंट्रोल कंट्रोलचं फिटू झालं ईडी लागले त्याला सिंपल पास्टिन शॉपकीपरने त्याचं लाफ्टर म्हणजेच हसणं कंट्रोल केलं नियंत्रणात आणणं विथ ग्रेट डिफिकल्टी डिफिकल्टी म्हणजे अडचण किंवा अवघड असं म्हणून घ्या म्हणजे स्वतःच्या मनावरती खूप सारा ताबा मिळून तो त्यांनी त्याचं हसणं थांबवलं फेन जेव्हा ही लर्न बघा मित्रांनो लर्न म्हणजे Uh, समजणे असं म्हणूया शिकणे लर्न वे टू लर्न होतं परंतु लक्षात आला असं आपण म्हणूया ही लर्न द रियल प्रॉब्लेम ऑफ हिज इलिटरेट कस्टमर कस्टमर म्हणजे ग्राहक परंतु जेव्हा त्याला त्याच्या अशिक्षित बघा इलिटरेट कस्टमर अशिक्षित ग्राहकाची त्याला समस्या कळाली की बाबा हा जो ग्राहक आहे तो वाचू शकत नाहीये म्हणून तो चष्मा बदलला तरी सुद्धा त्याला वाचता येणार नाहीये ही एक्सप्लेन टू द फिलेजर एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे एक्सप्लेनचं व्हिडिओ झालं ईडी लागलं त्याला एक्सप्लेन ही एक्सप्लेन टू द फिलेजर त्या दुकानदाराने त्या गावकरीला स्पष्ट केलं माय डिअर फ्रेंड माझा प्रिय मित्रा यू आर फेरी इग्नोरंट तू कसा आहेस इग्नोरंट आहे अडानी आहेस इग्नोरंटचा अर्थ काय होतो अडानी तू अडानी आहेस स्पेक्टॅकल्स डोंट हेल्प टू रीड ऑर राईट मित्रांनो इथे डोंट हेल्प सिम्पल अ प्रेझेंट्स वाक्याचं येथे निगेटिव्ह झालेलं आहे सिम्पल प्रेझेंट काय करतो एखादी आपली हॅबिच्युअल थिंग्स असेल सत्य असेल ते सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरतात बघा स्पेक्टॅकल्स डोंट हेल्प डोंट डोंटनुसार फिवन आलेला आहे जे चष्मे आहेत ते मदत करू शकत कर नाहीत कशासाठी तर वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी दे ओनली हेल्प यू टू सी बेटर ते फक्त तुम्ही चांगलं कसं पाहावं किंवा तुमची दृष्टी चांगली व्हावी या उद्देशानं त्याचा वापर करता फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट लर्न टू रीड अँड राईट बघा यू मस्ट करायलाच पाहिजे यू मस्ट लर्न लर्न म्हणजे शिकणे सर्वप्रथम तुला वाचायचं कसं आणि लिहायचं कसं हे शिकावं लागेल नंतरच तुला चष्म्याचा वापर करून वाचता येईल असं तो व्यक्ती दुकानदार त्या गावकरीला सांगतो तर मित्रांनो याचा बोध काय मोरल काय दिलं बघा इग्नोरन्स इज अ ब्लाइंडनेस इग्नोरन्स म्हणजे अडाणीपणा अशिक्षितपणा हा काय एक ब्लाइंडनेस सारखा आहे अंधत्वपणासारखा आहे म्हणून काय प्रत्येक व्यक्तीने शिक्षित असलं पाहिजे आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे ओके मित्रांनो आता पाहिलेला आपण स्टोरीमधील महत्वाचे वर्ड पाहूया आणि त्याचे मिनिंग सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार ओके बघा आता फिलेजरचा अर्थ असणार आहे गावकरी इलिटरेटचा अर्थ होतो अशिक्षित किंवा शिकलेला नसलेला दुसरा वर्ड आहे लिटरेट मित्रांनो लिटरेटचा अपोजिट होतो इलिटरेट लिटरेटचा अर्थ होतो बघा शिक्षित किंवा शिकलेला असलेला मनुष्य दुसरा वर्ड आपल्याकडे हॅव हॅवचा अर्थ होतो एखादी गोष्ट तुमच्या जवळ असणे या उद्देशाने हॅवचा वापर करता आपल्या स्टोरीमध्ये सॉ हा शब्द दिला होता सॉ हा सी या क्रियापदाचं दुसरं रूप आहे बघा सी सॉ सीन हे क्रियापदाचे तिन्ही रूप होतात चा अर्थ आहे पाहणे नेक्स्ट आहे वेरिंग वेरिंगचा अर्थ होतो परिधान करणे ओके स्पेक्टॅकल स्पेक्टॅकलचा अर्थ होतो चष्मा नेक्स्ट आहे टाउन टाउनचा अर्थ होतो तालुका मित्रांनो पॅसेजमध्ये दिला होता आपल्याला गेव गिव या क्रियापदाचा दुसरं उपयोग येतो गेव आणि फित्री आहे गिवन म्हणजे गिव गेव गिवन गिवचा अर्थ होतो देणे नंतर आहे बाय बायचा अर्थ होतो विकत घेणे नंतर आहे मित्रांनो धीस धीस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोणानचं प्लुरल येतं दीज धीजचा अर्थ होतो हा ही हे ज्यावेळेला एक व्यक्ती दाखवायची असेल त्यावेळेला धीस वापरतो त्यापेक्षा अनेक व्यक्ती किंवा वस्तू दाखवायच्या असते त्यावेळेला आपण दीज वापरतो ओके आता नंतर आहे बघा आस्क हा फिटू वापरण्यात आलेला होता ओके आपल्या स्टोरीमध्ये तर आस्क या क्रियापदाचा दुसरा रूप आहे आस्क आस्क आस आश्क, आसचा अर्थ होतो विचारणे ओके नंतर आहे शॉपकीपर शॉपकीपरचा अर्थ होतो दुकानदार नंतर आहे युजलेस युजलेसचा अर्थ होतो निरुपयोगी किंवा निरर्थक नंतर आहे मित्रांनो टोल्ड हा आपल्या स्टोरीमध्ये होता टेल या क्रियापदाचा दुसरा रूप येतो टोल्ड थर्ड फित्री सुद्धा येतं टोल्ड टेल टोल टोल टेलचा अर्थ होतो सांगणे नंतर आहे डाउटफुल डाउटफुलचा अर्थ होतो संशयाद स्पदस्न नंतर आहे पर हॅप पर अर्थ होतो कदाचित नंतर आहे कंट्रोल कंट्रोलचा अर्थ होतो नियंत्रण नंतर आहे लर्न लर्नचा अर्थ होतो शिकणे लर्न या क्रियापदाचा दुसरं रूप येतं लंट याला टी लागतं ओके नंतर आहे कस्टमर कस्टमरचा अर्थ होतो ग्राहक नंतर आहे एक्सप्लेन एक हा आपल्या पॅसेजमध्ये होता एक्सप्लेन या क्रियापदाचं दुसरं रूप येतं एक्सप्लेन ईडी लागतं त्याला आणि फिथ्री एक्सप्लेन येतं एक्सप्लेनचा अर्थ होतो एखादी गोष्ट स्पष्ट करणे नंतर बघा पॅसेजमध्ये होता ट्राइड हा फी टू होता तर ट्राय या क्रियापदाचं दुसरं रूप आहे ट्राईड आणि फिथ्री सुद्धा ट्राईड आहे ट्रायचा अर्थ होतो प्रयत्न करणे नंतर आहे इग्नोरंट इग्नोरंटचा अर्थ होतो अडाणी असणं ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी आणि त्या स्टोरीशी संबंधित असणारे महत्त्वाचे वर्ड. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ